केंद्र सरकारतर्फे घरगुती सिलेंडर गॅस पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये करण्यात आलेल्या भरमसाठ वाढीचा निषेध करण्यासाठी संतप्त झालेल्या शेकडो महिलांनी विकास फाउंडेशनच्या नेतृत्वात मोहाडी तहसील कार्यालयावर धडक देत विकास फाउंडेशनचे संस्थापक तथा माजी आमदार चरणभाऊ वाघमारे यांच्या नेतृत्वात तहसीलदार यांच्यामार्फत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन देण्यात आलेलं आहे. केंद्र सरकारनं केलेल्या दरवाढीमुळे सर्वसामान्य कुटुंबियांचे घरगुती गॅस सिलेंडर 1170 रुपये एवढे महाग झाल्यानं महिलांचे घराचे आर्थिक नियोजन पूर्णपणे कोलमडले आहे. त्यामुळे आधीच महागाईचा सामना करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना गॅस सिलेंडरच्या दरामुळे मोठा धक्का बसलाय. आजच्या गॅस सिलेंडरच्या किमतीमुळे सर्वसामान्य महिला आणि ग्रामीण भागातील महिला पुन्हा चुलीकडे वळताना दिसून येतात. त्यामुळे केंद्र सरकारची उज्ज्वला गॅस योजना फसवी ठरताना दिसते आहे. तर केंद्र सरकारनं स्वयंपाकाचा महाग केलेला गॅस सर्वसामान्य जनतेला परवडत नसल्यानं घरगुती गॅसची किंमत 1170 रुपयांवरून 400 रुपये करण्यात यावी. तसेच पेट्रोल डिझेलच्या किमती कमी करून नागरिकांना केरोसिन पुन्हा सवलतीच्या दरानं उपलब्ध करून देण्यात यावं. अशा विविध मागण्यांसाठी मोहाडी तहसीलदार यांच्यामार्फत पंतप्रधानांना निवेदन देण्यात आलं. यावेळेस विकास फाउंडेशनचे संस्थापक तथा माजी आमदार चरण वाघमारे, उपसभापती बबलू मलेवार, विकास फाउंडेशनचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल झिपकाटे, सचिव ललित शुक्ला यांच्यासह अनेक पदाधिकारी तसेच महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होते. या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांनी 2014 आणि 2019 महागाईच्या संबंधामध्ये या देशातील जनतेला आवाहन केलं होतं की तुम्ही गॅस सिलेंडरला नमस्कार करा. म्हणजे गॅसची एवढी महागाई वाढलेली होती, त्या काळात 350 रुपये भाव होते, आताच्या तुलनेमध्ये ते फक्त 350 भाव होते. तरी मोदीजींनी या देशातील जनतेला असं आश्वस्त केलं होतं की एवढी मोठी महागाई वाढलेली आहे, या महागाईला जर कमी करायचं असेल, महागाईचा भस्मासूर जर कमी करायचा असेल, तर 2014 निवडणुकीमध्ये तुम्ही गॅस सिलेंडरला नमस्कार करा आणि कमळाला मतदान करा, अशा प्रकारची विनंती केली होती. आम्ही मागच्या निवडणुकीत 2014, 2019 या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी हे पंतप्रधान व्हावेत म्हणून गावागावांमध्ये जाऊन, घराघरामध्ये जाऊन त्यांच्या नावानं आम्ही सुनीलजी मेंढे यांना मतदान मागितलं. पण आज ज्या पद्धतीनं गॅसची दरवाढ झालेली आहे, डिझेलची दरवाढ झालेली आहे, पेट्रोलची दरवाढ झालेली आहे, त्यामुळे जे महागाई वाढलेली आहे आणि शेतमालाला भाव मिळत नाही, या संबंधानं आज मोर्चा काढत नाही आहो. कारण आमच्या हक्काला, आमचा अधिकार आहे मोदीजींवर की आम्ही त्यांच्यासाठी मतदान केलेलं आहे. त्यांचे लक्ष केंद्रित करण्यासाठी आम्ही आज तहसीलदाराच्या माध्यमातून त्यांना निवेदन देत आहो की जी दरवाढ झालेली आहे ती ग्रामीण भागातील लोकांना परवडणारी नाही आहे. तुम्ही जी उज्ज्वला योजना पूर्ण देशामध्ये राबवली त्यातल्या 90% महिलांनी गॅसची दरवाढ झाल्यामुळे सिलेंडर घेणं बंद केलेलं आहे, पुन्हा चुलीवर महिला आलेल्या आहेत. आणि तुम्ही मन की बातमध्ये जी शंका व्यक्त केली होती की चुलीवर अन्न शिजवल्यानं महिलांचे डोळे किती खराब होतात, त्यांना किती आजारानं त्रस्त व्हावं लागते, ती परिस्थिती पुन्हा या देशातील महिलांवर आलेली आहे. आणि म्हणून त्यांचे लक्ष केंद्रित करण्यासाठी आम्ही त्यांना निवेदन देण्यासाठी तहसीलदाराकडे आता जात आहोत. आम्हाला विश्वास आहे की मोदीजी पुढच्या काळामध्ये तुमच्यावर अशी वेळ येऊ नये, आमच्यावर अशी वेळ येऊ नये की आम्ही पुन्हा सिलेंडरला नमस्कार करावा आणि तुमच्या विरोधामध्ये मतदान करावा, हे आमच्या मनात कुठेही नाही. पण या परिस्थितीत तुम्ही जर भाववाढ कमी केली नाही तर आम्हाला ती पुढची स्टेप घ्यावी लागेल, हा इशारा या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही आपल्याला देत आहोत. आमची आजच्या या मोर्चाच्या माध्यमातून असं निवेदन आहे की जे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गॅसवर दर वाढवला आहे, त्याचप्रमाणे पेट्रोल व डिझेलवर जो दर वाढविला आहे तो कमी करावा. काय सांगाल तुम्ही? महागाई कमी करण्यात यावी, गॅसचे दर कमी करावेत. आणि आज संपूर्ण भारत देशभर ह्या महागाईचा निषेध आम्ही करतो आहोत, कारण ह्या महागाईमुळे संपूर्ण सामान्य जनता त्रस्त झालेली आहे. ही दरवाढ आम्हाला नको आहे आणि मोदीजींनी आम्हा सर्व महिलांना एक महिला सबलीकरण म्हणून साथ द्यावी आणि ह्या दरवाढीचा वाढलेली दरवाढ कमी करावी अशी आम्ही त्यांना विनंती करतो आहोत. काय सांगाल तुम्ही? मी सोनाली डोळस विकास फाउंडेशन अंतर्गत सांगू इच्छिते माननीय मोदीजींना की जे शैक्षणिक साहित्यांचा दरवाढ झालेली आहे, शाळेची फी वाढलेली आहे, त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना जो भाजीपाल्याचा भाव मिळत नाही आहे त्याच्यात वाढ करण्यात यावी. त्याचप्रमाणे जे पेट्रोल डिझेलचे भाव वाढलेले आहेत ते पण कमी करण्यात यावा आणि महिलांना
जे गॅस सिलेंडरचा दर वाढलेला आहे त्यामुळे त्यांना चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आलेली आहे, तर कमीत कमी त्या सिलेंडरचा दर कमी करण्यात यावा ही माननीय प्रधानमंत्री मोदीजींना माझं निवेदन आहे आणि सर्व महिलांकडून आणि विकास फाउंडेशनकडून ही त्यांना विनंती आहे. न्यूज रिपोर्टर चेतन समृत, आज 24 तास, भंडारा. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.